कस काय बाळानु भरायचा का? माझी तब्येत ठणठणीत आहे, तुम्ही भी खाऊन पिऊन ठणठणीत राहा. नमस्कार. आतापर्यंत तुम्हाने मी आईनं चिकनचं मटनाचं वेगवेगळे पदार्थ करून दाखवलं, तर आज तुम्हाने मी काळ्या का नाही सौद्याचं काळं मटण कसं करायचं हे दाखवणार आहे. आणि झणझणीत रस्सा. आता थंडी पडायला लागल्या तर थंडीत का नाही गरम गरम गुटू गुटू प्यायला आळणी पाणी, आणि आळणी पाण्यात शिजवल्याला साजूक तूप घालून आळणी मऊमऊ भात आज मी तुम्हाने करून दाखवणार. आता मटणाला लावायला लसूण कोथिंबीर आणि आलं ते आता बारीक करून घेऊया मटणाला लावायला. बाळानो, दुकानातन मटण जर आणलं तर एकदा धुयाचं, सारखं सारखं जर धुतलं तर त्याची चव जात्या अजिबात चवीला लागत नाही. येव काही मटण आम्ही एकदाच कसं स्वच्छ धुवून घेतलं, येव काही पांढरं धुवट कसं निघाल्या, लय धुयाचं नसतं या. आता मटणावर मीठ टाकून घेऊया. आता मटणावर हळद टाकून घेऊया. आता वाटलेला मसाला आता आपण टाकून घेऊया. आता हे सगळं आता आपण असं मटणाला असं लावून घेऊया. असं म्हणजे सगळं मटणाला असं लागते. मटण एक अर्धा तास झाकून ठेवायचं. आता काळं मटण करायला मसाला आपण भाजून घेऊया. आणि काळं मटण करताना मसाला जरा वेगवेगळ्या प्रकारचा जास्तच घ्यायचा, मग मटण कसं झणझणीत होतंय आणि चवीला पण चांगलं लागतंय. आता एक चार चमचे धने घेतले, एक चार चमचे तीळ, एक 10-12 लवंगा, हिरवं वेलदोडं एक 4, जायत्री थोडीशी घेतल्या, एक 10-12 काळी मिरं घेतल्या, बदाम फूल एक थोडस घेतले, हे दालचिनीचं 2 तुकडं. आता एक 4 चमचे जिरं. आता तमालपत्रीचे एक 2-3 पानं घ्यायची. चांगला मसाला भाजून घ्यायचा कढईत. आता फुडणीसाठी 2 पळ्या तेल होतं. आता मोठा कांदा एक चिरला, हे ह्याच्यात टाकायचा. आता कांदा तेलात लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता तेलात चांगला कांदा भाजलाय. आता मटणाला का नाही अर्धा तास झाले टाकून घेऊया. आता हे चांगलं का नाही असं तेलात हलवून घ्यायचं. आता ह्याच्यात लगेच पाणी वतायचं नाही, झाकून ठेवायचं. आता ही मी 1.5 किलो मटण घेतलंय, ह्याच्यात आता आंगचं पाणी सुटतंय, त्यामुळे लगेच पाणी घालायचं नाही ह्याच्यात, नाहीतर वरचं पाणी लगेच घातलं की मटण शिजत नाही. आणि ह्याच्यात लगेच पाणी आपण फुडणी टाकून मटण टाकून ओतलं का नाही तर ही मटण तसंच लालसर राहतं या, त्यामुळं हे का नाही जरा ह्याचा कलर बदलेपर्यंत हे आंगच्याच पाण्यात शिजून द्यायचं, म्हणजे लालसरपणा दिसत नाही. आता मटणात ओतायला का नाही पाणी, ह्याच्यावर ताट ठेवायचं आणि पाणी ओतायचं. थंड पाणी ओतायचं नाहीतर मटण लवकर शिजत नाही. मटण लवकर शिजत नाही थंड पाणी ओतल्यावर, म्हणून का नाही हे ताटातलं गरम पाणी खाली ओतायचं. आणि ह्या मटणाच्या वापेनं का नाही गरम पाणी होतं या.
आता ह्या खोबऱ्याच्या वाट्या वाळलेल्या आहेत, ही आता चुलीत भाजून घ्यायच्या। असा मसाला घबरा घबरा असा करून घ्यायचा बघा। ही आता ही मी चुलीत खोबरं आणि कांदे भाजून घेतल्या। खोबरं एवढं काळं का घेतलंय, काळं मटण करायचं आहे म्हणून एवढं काळं होईपर्यंत वाळलं खोबरं भाजले। आता ही चुलीत कांदे भाजून घेतलंय, ह्याचं टरपाल काढायचं नाही, हो काही हे असंच ठेवायचं। चुलीत भाजलेल्या कांद्याला चव वेगळीच येते टरपाल ठेवल्यावर। आता टरपाल किंवा ही खोबरं काळं एवढं भाजून घेतल्यामुळं मसाला काळा होतो या आणि त्यानं मटण काळं होतं या। जसं खोबरं वाटल बारीक तसं ह्याला तेल कसं सुटलंय बघा। आता ही आळणी पाणी झालंय बघा मटणाच। आता मटण शिजलंय का आपण बघू। आता हे बघा मटण चांगलं शिजलंय, हो काय तो। आता ही आळणी पाण्यातलं आपण मटण काढून घ्यायचं। आता काळं सुक्क मटण करायला एक पळी तेल ओतून घ्यायचं। आता ही सुक्क काळं मटण करायला ही कांदा लसूण घातलेला आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक पळी आहे टाका। आता ही खडा मसाला पाट्यावर बारीक केल्या पण हे तेलातच टाकायचं आणि ही पाट्यावर वाटलेला सगळा खोबरं आणि कांदा ही चुलीत भाजून घेतलेलं सगळं। जर मसाला आता सुक्का वाटा लागला तर ह्याच्यात आळणी पाणी घालायचं, वरचं पाणी आपलं घालायचं नाही साधं, नाहीतर त्याची चव सगळी बिघडते म्हटणार। आता ह्याच्यात एक चमचा हळद टाकायची। आता ह्याला लई भाजायची काही गरज लागत नाही कारण आपण सगळं पहिला भाजून घेतलेलं आणि आता ह्यातलाच मसाला आपण रसा काढायला थोडं काढून ठेव। आता चवीनुसार मीठ घालायचं। आता ह्या मसाल्याला सुद्धा आंगचं तेल कसं सुटलंय बघा, हे बघा। आता हे मटण काढून ठेवलेलं ह्यात घालायचं। आता एक सारखं सगळं हे एक जीव होईपर्यंत हलवून घ्यायचं। आता हे बघा कसं चरचरीत काळं मटण झालंय। आता काळं सुक्कं मटण झालंय, आता झणझणीत रसा करून घेऊया आपण। आता आपण रशासाठी का नाही रसा करायला एक पळी तेल ओतून घेऊया। आता ही कांदा लसणाचं हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट आहे, ही एक पळी ह्याच्यात टाकायची। आणि ही कोल्हापुरी तिखटाची का नाही आम्ही रेसिपी टाकल्या ते पण तुम्ही बघा।
काळ सुक्क मटण करताना त्यातला थोडा मसाला भाजून ठेवला, हे ह्यात घालायचं। आता एक चमचा हळद घालायची। आता ह्याच्यात आणि पाणी थोडं ओतून घेऊ। आता चवीनुसार मीठ टाकूया। आता ह्याला चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची। आता थोडीशी वरण कोथिंबीर टाकायची। आता हे बघा कसा रसा झणझणीत झालाय। शेळ्या भाकरी बरोबर ह्यो गरम गरम रसा कुस्कारून खायला लई छान लागतोय। आता ही रसा आपला खाण्यासाठी तयार झालाय। आता आपण आळणी पाणी करून घ्यायचं, त्यासाठी हे साजूक तूप एक पळी यात टाकायचं। आता एक चमचा फोडणीसाठी जिरं टाकूया। ह्या लवंगा लवंगा टाकताना एक लक्षात ठेवायचं, हे तूप असू दे तेल असू दे, लवंगा अशा फुगून फुटतात, त्यामुळे लवंगा टाकायचं आणि बाजू लावायचं। हे तमालपत्री एक नाही, मिरची हिरवी चिरल्या ही पण ह्याच्यात टाकायची। आता आणि पाणी ओतून घेऊया। आपण मटण शिजवताना का नाही थोडं मीठ टाकलं होतं आणि थोडस चवीला टाकूया। आता वरण थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता हे आळणी पाणी तयार झालंय आपलं, त्याला दोन तीन खळखळून उकळी द्यायची म्हणजे हे तयार झालंय। आता मटणाच्या आळणी पाण्याचा आपण भात करून घ्यायचा, आळणी भात। तर त्यासाठी एक पळी तूप घालतो। आता ह्या तुपात एक चमचा जिरं टाकायचं। आता आळणी पाणी ओतून घेऊया। आता ही मी इंद्रायणी तांदूळ घेतल्यात, धुवून घेतल्यात ही, आणि ही का नाही आळणी पाण्याचा भात करायला ही चिकाटच भात लागतोया आणि मऊसूत शिजतोया आणि मिक्स पण होतोय, म्हणून हे इंद्रायणी तांदूळ घ्यायचं। आता हे भात तांदूळ ह्यात घालायचं। आता आळणी पाण्यात पण थोडस मीठ असतंय म्हणून थोडस वरण टाकायचं मीठ। आता हे आळणी पाण्यातला भात शिजलाय बघा, त्याच्यावर कोथिंबीर टाकायची। आता ह्याच्यावर थोडस गरम पाणी टाकायचं। आता हे भात कसा मऊसूत शिजलाय बघा इंद्रायणी तांदळाचा, आणि असा गिचकाच भात खायला मऊ चांगला लागतोय। बाळून जेवण जे चांगले झाले, माणसाच्या मनातली वाट पोटातनं जाते।